काही वर्षांपूर्वी औरंगाबादच्या पैठणखेडा गावात दोन गटात भांडणं झाली, त्यावरून गुन्हा सुद्धा दाखल झाला. न्यायालयात हे प्रकरण गेलं आणि त्या ठिकाणी आरोपी दोषीही ठरले. मात्र न्यायालयानं या आरोपींना अनोखी शिक्षा सुनावली. नेमका काय होता हा प्रकार पहा. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणखेडा गावची ही गोष्ट. या गावात घुले आणि घुंगारडे यांची शेती आहे. शेताच्या मालकी हक्कातून त्यांची नेहमी भांडण होत असत. एक दिवस तर भांडण पराकुटीला गेलं. घुंगारडे यांनी शेतातली बोराची झाडं तोडली. त्याचा घुगे यांना प्रचंड राग आला आणि त्यातून दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. भांडण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं. दोन्ही गटांविरोधात तक्रारी दाखल झाल्या. कोर्टापर्यंत वाद पोहोचला. तब्बल 2 वर्ष या खटल्याचं कामकाज सुरू होतं. त्यात दोन्ही गट दोषी सुद्धा सिद्ध झाले. मात्र दोन्ही गटातल्या 7ही आरोपींचा हा पहिलाच गुन्हा असल्यानं न्यायालयानं त्यांना शिक्षा दिली ती झाडं लावण्याची. या आरोपींना गावात येणाऱ्या मुख्य रस्त्यावर डाव्या आणि उजव्या बाजूला लिंबाची आणि वडाची झाडं लावण्याचं न्यायालयानं सांगितलं. घुंगारडे यांच्या 4 आरोपींना एकाच 5 याप्रमाणे 40 झाडं तर घुगे यांच्या 3 आरोपींना 30 झाडं लावण्याचे आणि त्यांचं संगोपन करण्याचे आदेश न्यायालयानं दिले. तसंच पोलिसांनी या सगळ्याचा अहवाल प्रत्येक 6 महिन्यातनं कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले. झाडच काय आपल्या शेती आपल्या शेतीवरचे आपण विकलं होते तोडले व्यापाऱ्याला विकलं होतं आपण ते समोरच्याला दिलं विकलं ना त्यांना ते समोरची पार्टी येत होता ते म्हणे कस खाणी येतो तुम्ही त्याच्यामुळे ते वाद झाला. किती वर्ष चालला वाद? 7 वर्ष झाले. घुगे यांनी तर तात्काळ झाडांची खड्डे खणायला सुरुवात सुद्धा केली आहे. झालं ते झालं. मात्र आता झाडं लावण्याचं पुण्याचं काम करायला मिळतंय ते पार पाडणार आणि त्याची निगा राखणार असंही ते सांगतायत. न्यायालयाने दोघाला 324 गुन्हा दाखल केला आणि सांगितलं की दोघं पण झाडं लावा आणि त्याला वृक्षारोपण करा 3 वर्ष. तुम्ही करणार का झाडं? हो सरकार. न्यायालयाचा स्वागत करणार. या प्रकरणात आता पोलिसांना आरोपींच्या चांगल्या वर्तनावर तसंच आरोपी झाडं लावून त्याची निगा राखत असल्याची काळजी घ्यायची आहे. न्यायालयाच्या आदेशाचं पालन न केल्यास आरोपींसाठी 3 वर्षांच्या शिक्षेची तरतूद न्यायालयानं केली आहे. दोन्ही गुन्ह्यामधील आरोपी यांना मान्य न्यायालयाने 3 वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे आणि त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचं बंधपत्र घेऊन त्यांना प्रत्येकी 5 लिंबाचे झाडं 5 वडाचे झाडं असे 10-10 झाडं दोन्ही गटाकडून लावून घेण्याची हे केलेली आहे. बंदपत्रावर त्यांना आड घातलेली आहे. ते झाडे त्यांनी पुढील 3 वर्षापर्यंत पाणी वगैरे घालून ते जोपासायचे आहे. भांडणानंतर या प्रकारची शिक्षा म्हणजे दुर्लभच. मात्र भांडणात ज्या झाडांना यांनी तोडलं त्याच झाडांची सेवा करण्याची वेळ आता त्यांच्यावर आली आहे. कदाचित न्यायालयाच्या माध्यमातून जणू निसर्गानंच हा न्याय केला असं दिसतंय. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद.